खरं तर मी आता दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आहे आणि इकडे फिरताना खरं तर एक मला एक वेगळीच गोष्ट दिसली. एक कावळा आहे, त्या कावळ्याच्या म्हणजे गळ्यामध्ये मार्टिन असं लिहिलं आहे. एक मिनिट, हा कावळा काय आहे, कुणी आणला आहे आणि का फिरतोय हे जरा काही कळत नाही आहे. इथे आसपास कुणी आहे का जरा बघूया. ह्या कावळ्याशी काही कनेक्शन आहे का तुमचं, म्हणजे मला काही कळत नाही. अरे आमची फिल्म येते ना फनरल म्हणून 10 जूनला, त्याचा मॅस्कॉट आहे हा आमचा. आणि अरे माझा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे हा, माझं जे पात्र आहे हिरा त्यांनी पाळलेला असतो, याचं नाव मार्टिन आहे. मार्टिन सो आम्ही त्याला अशी चक्कर मारायला घेऊन येतो. आज पार्कात आलो शिवाजी पार्कमध्ये आणि बघ तू कशी लोक सगळी जमली आहेत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद देतात मार्टिनला आणि त्याच्याबरोबर गप्पा मारतात. छान मजा असते, मजा मस्ती असते. सो चक्कर मारायला घेऊन आलो याला फनरलच्या निमित्ताने. पण मला ना एक गोष्ट कळत नाही आहे की अनेकांचे जर मॅस्कॉटबद्दल बोलायला गेलो तर हत्ती असतो, कुत्रा असतो, खूप इंटरेस्टिंग प्राणी पक्षी असतात, पण कावळा हे मला काही कळलेलं नाही आहे प्रकरण. मला वाटतं तुम्ही दोघं या कावळ्याच्या जवळ आहे, आपण त्या कावळ्यासोबत तुमच्याशी बोलूया. हा हे काय? सो आमची फिल्म जी आहे मुळात, एकतर आमच्या मेकर्सचा वेगळेपणा असं पण म्हणायला पाहिजे की जनरली फिल्ममधले जे लीड्स असतात कोणी कुत्रा पाळेल, मांजर पाळेल, यु नो, तर आमच्या फिल्ममधला जो हिरो आहे हिरा, जे पात्र मी करतो आहे, त्यांनी पाळलेला असतो हा कावळा. आणि कावळाच का, कारण आमची फिल्म जी आहे फनरल, तर ही फ्युनरल या शब्दावरनं दिलेलं हे टायटल आहे आणि मृत्यूवर भाष्य करते, त्यामुळे मृत्यू आणि कावळा ह्याचं पण एक आपसूक कनेक्शन असतंच. सो आणि कुठेतरी मला वाटतं कावळा हा पक्षी म्हणून पण खूप अंडररेटेड, अंडरडॉग असं म्हणू शकतोस की त्याच्याकडे दुर्लक्ष करतात बिचारे लोक, त्याला अशुभ समजतात. तर आम्हाला असं वाटतं की या निमित्ताने कावळ्याला लोक एकदम चांगल्या एका वेगळ्या पॉझिटिव्ह पद्धतीने ऍक्सेप्ट करतील. काय ना, हो ना मार्टिन, बघितलं अजिबात अशुभ नाही आहे, अजिबात नाही. आणि फिल्म पण आमची मृत्यूवर भाष्य करणारी असली ना तरी अतिशय हलकी फुलकी चाळीतल्या किंवा असं निगेटिव्ह असं काही नाही. आम्ही एक अतिशय पॉझिटिव्ह आणि छान मेसेज लोकांना देऊ इच्छितो. आणि मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या ही 4 मुलांची गोष्ट आहे आणि ते फ्युनरल मॅनेजमेंट कंपनी चालू करतात आणि मग त्याच्यानंतर काय धमाल मस्ती होते याच्यावर ती पूर्ण फिल्म आहे. तुझी सगळी गँग आहे का सिनेमात? आमचा माझा मित्र हर्षद शिंदे याने सूर्याचं पात्र केलंय आणि सिद्धेश पुजारे सदाचं पात्र केलं. त्याच्यानंतर आमचा अजून एक मित्र आहे पार्थ घाडगे, ज्यांनी विनोद पंटो आज शूट करतोय त्यामुळे येऊ शकला नाही. आणि तन्वी. आणि तन्वी बर्वे, तुम्ही ठिपक्यांची रांगोळीमध्ये बघतच असाल तिला. सो अशी आमची एक यंग डायनॅमिक टीम आहे. आणि काय सांगशील आपल्या फिल्मबद्दल हर्षद? नमस्कार. या सिनेमामध्ये मी सूर्या नावाची भूमिका करतो आहे आणि ही कथा जेव्हा आमचे लेखक रमेश जिघे सर यांनी मला ऐकवली आणि माझ्या भूमिकेबद्दल त्यांनी मला समजून सांगितलं तेव्हा मला माझ्या जीवनात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं ही सूर्या भूमिका करताना मिळाली. मी असं का म्हणतो आहे हे सिनेमा बघितलं की तुम्हाला कळेलच. मी तरुणांना सांगू इच्छितो, आपण सिनेमे मित्रमैत्रिणींसोबत आपल्या ग्रुपमध्ये बघतो, बघितलेच पाहिजे, पण हा सिनेमा तुम्ही तुमच्या आईबाबांसोबत, तुमच्या आजी आजोबांसोबत नक्की बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्यभर पुरेल इतकी गोड आठवण मिळेल. आणि विशेष म्हणजे ना, तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, एखाद्या माणसाने कधीच कुठल्या तिलडीला खांदा दिलेला नसेल, त्याला अचानक तिलडीला खांदा द्यायला लावल्यावर काय त्याची अवस्था होईल, तशी अवस्था माझी झाली होती. याआधी आम्ही कधीच कुठल्या तिलडीला खांदा दिलेला नव्हता किंवा कुठल्या अंत्यविधीमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह झालेलो नव्हतो, पण चित्रपटाच्या निमित्ताने ते झालो. बरेच अनुभव घेतले, चाळीत शूट करणं असेल किंवा आता हा म्हणाला त्यामुळे तिरडीला खांदा देणं असेल किंवा त्या अंत्यविधीचं यु नो सामान समजून घेणं, त्याचा अर्थ कसं करतात श्राद्ध आणि एकंदर ती सगळी प्रोसेस कशी असते, तो हे सगळंच आमच्यासाठी खूप एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. आणि सगळ्यांनीच आमची एक टीम आपली भट्टी जुळून आली असं म्हणायला हरकत आहे, सगळ्यांनीच खूप गोड कामं केली आहेत. आणि वी आर सगळ्यांची कामं ऍक्च्युली इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे प्रत्येकाचं कॅरेक्टर ना इंटरेस्टिंग, हा त्याच्या याच्यामध्ये खूप असा वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि माझा एक वेगळा कॅरेक्टर आहे. सो प्रत्येकाचं जे काम आहे, प्राण्यांचा फोटोग्राफर असतो आणि माझे बाबा प्राण्यांचे फोटोग्राफर. हा करेक्ट करेक्ट, मी माणसांचा फोटोग्राफर होतो.
असतो किंवा याला डीजे व्हायचं असतं आणि प्रत्येकाची एक ऍस्पिरेशन असते काहीतरी, असे चार एलआयसी एजंट असतो आणि असे चार मित्र हे सगळं सुरू करतात पैसे कमवायला आणि त्याच्यानंतर मग काय धमालमस्ती होते, कशा त्यांच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येतात. म्हणजे आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल किंवा इफ्फी गोवाला फिल्म सिलेक्ट झाली होती, आमच्या सगळ्यांच्या कामाचं कौतुक झालं, सगळं झालं. पण तुम्हाला विशेष सांगू का, या स्टोरीची ताकद, ह्या सिनेमाची ताकद काय आहे, याची स्टोरी तर त्याविषयी खूप भरभरून लिहिलं गेलं आहे, बोललं गेलं आहे. आणि एक काम करूयात आपण, कॅप्टन ऑफ द शिप, तुमची गँगशी आपण बोलतोय, कॅप्टन ऑफ द शिप जे आहे त्यांना आपण बोलूया. माउंटेड डायरेक्टर या ही जी काही गँग जुळवून आणली आहे आणि हा जो मार्टिन आहे किंवा अशा पद्धतीचा सिनेमा, ब्लॅक कॉमेडी आपण एका अर्थाने म्हणू शकतो, काय सांगाल या सिनेमाबद्दल, ह्या गँगबद्दल? ब्लॅक कॉमेडी डेफिनेटली आहे, पण मी त्याला ब्लॅक कॉमेडी नाही म्हणेन, कारण की इट इज, आपण जेव्हा बोलतो ना, एकदम लाईव्हलीहूड, लाईफला घेऊन एकदम लाईट हार्टेड जेव्हा आपण कुठली गोष्ट बोलतो, स्लाईस ऑफ लाईफ हां, त्याच्यावरती आपली फिल्म आहे. जसे आय थिंक आरो आणि हेलोगान तुम्हाला सांगितलं असं की आमची फिल्म मृत्यूवरती भाष्य करते, तर मृत्यू बेसिकली असं बेसिक थॉट असं आहे की आपलं की मृत्यू सत्य आहे, तर त्याला ॲक्सेप्ट करून स्वागत करूया, हे आपला नॉर्मल थॉट आहे. ॲक्सेप्ट करूया म्हणजे एक्झॅक्टली कसं ॲक्सेप्ट करू, म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही त्याला घाबरतायत किंवा कुठली गोष्ट तुम्ही त्याला लांब पडतायत, ओके, आपल्या मनात भय आहे, त्याला जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो त्याच्यावर पीस होऊन जातो आपलं, म्हणजे आपला पेन कमी होऊन जातो कुठेतरी. तर तेच एक ओव्हरऑल जे सायकोलॉजी आम्हाला कुठेतरी या फिल्ममधून सांगतं. जसं की आमची फिल्मचं लाईन आहे, जगू आनंदी निघू आनंदी, म्हणजे आम्ही सांगतो की आनंदाने जगूया, ओके, आणि आनंदाने निघूया, म्हणजे ते नक्की की आनंदाने निघूया, म्हणजे तेव्हा आपण जेव्हा ॲक्सेप्ट करून ते पेनला ॲक्सेप्ट करतो, तर कुठेतरी कोण आपलं जातो तर आपल्याला कुठेतरी एक पेन कमी होऊन जातो. तर त्याला माणसाला ते जे एक्झिट असणार, त्याची जर्नी असणार, त्याला एक कोणतरी एक रिमाइंडर आपण बोलतो ना, सोहळा करूया, तर तसं टाईपचं एक हे आहे. त्यासाठी फिल्मचं नाव पण फंद्रल आहे, फिनरलमधून आलेला शब्द आहे. आणि जसं तुझा क्वेश्चन आहे की स्लाईस ऑफ लाईफ आम्ही ट्रीट केलं आहे, आणि कुठेही तुला असं कॉमेडी करतोय असं फील होणार नाही. आणि ब्लॅक कॉमेडी जर असेलच ना, तर मला वाटतं मृत्यूवर नसून खरं तर अनएम्प्लॉयमेंटवर असू शकते, की ॲस्पिरेशन असलेली बेरोजगारीवर, की बेरोजगार असलेली चार मुंबईतल्या चाळीतली चार मुलं कोणाच्या तरी मृत्यूतनं स्वतःचा फायदा करू, म्हणजे फ्युनरल मॅनेजमेंट करतात. तर पण ट्रीटमेंट म्हणाल ना, तर एकदम स्लाईस ऑफ लाईफ, म्हणजे तुम्हाला ही फिल्म हसवेल, हसता हसता मधनंच एकदम टचकन तुम्हाला इमोशनल करेल आणि शेवटी असं एक छान फील देऊन जाईल. म्हणजे इट इज नॉट की कुठेही तुम्हाला, इनफॅक्ट मी म्हणेन की क्रेडिट जातं आमच्या मेकर्सना, की तिरडीवरची बॉडी बघून पण तुम्हाला दाहक नाही वाटणार सिक्वेन्सेस, ते पण प्लेझेंट तुम्हाला दे, तुम्हाला वाटेल की हां, म्हणजे आमचा जो संदेश आहे जगू आनंदे निघू आनंदे, की जाणाऱ्या माणसाला तुम्ही हसत हसत आणि छान पद्धतीने निरोप द्या, त्याच छान पद्धतीने पूर्ण फ्रेमिंग असेल किंवा यु नो, तर त्यामुळे सगळी फिल्म अशी मी म्हणेन की जसं आमचा पोस्टर आहे की कावळ्या आमच्या मार्टिनच्या तोंडात काही बलून्स आहेत, सो ती जी इमेजरी आहे ना, ज्याने तुम्हाला छान वाटतं, असं छान तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर वाटणार आहे. म्हणजे कॉमेडी असं आहे की आमच्या फिल्मला की सिच्युएशनल कॉमेडी आहे, म्हणजे आपण कुठेही कुठला जो क्रिएट नाही केला आहे, म्हणजे ते तुम्हाला वगैरे सिच्युएशन, म्हणजे जसं आपण चौघे उभे आहोत, एक पत्ता पडला, ते पत्तामुळे कुठेतरी जोक झालं, तसं काहीतरी आहे. म्हणजे जसं सिच्युएशनल कॉमेडी, ते फ्लोमध्ये येऊन जाईल. तसंच आमचं इमोशनल सीन्स पण आहेत, तसे आमचे कुठल्या कुठली मोठी गोष्ट आम्हाला सांगायचं आहे, लाईक अ फिलॉसॉफिकल गोष्ट, ते सहज येऊन जाणार आहे. म्हणजे आम्ही ऑडियन्सला असं काही प्रयत्न करत नाही, काहीतरी आम्ही त्यांना शिकवायला जातो आहे किंवा काहीतरी मोठं सांगतो आहे, इट इज अ व्हेरी बिग थिंग. ते सहज येऊन जाणार, तुम्हाला सहज ऐकायला येणार आणि तुम्ही सहज त्याला विचार पण करणार. इट इज दॅट लाईट, यु नो. आणि बनवताना आम्हालाही खरं तर एवढी कल्पना नव्हती की आमाला, यु नो, फेस्टिवल्समध्ये आमचे लेखक नेहमी म्हणतात की मी ही माससाठी लिहिले आणि इंटेलेक्च्युअल ऑडियन्सेसना मला खरं तर, म्हणजे ते असं स्वतः म्हणतात की आम्ही असं कुठलंही ठराविक प्रकारचा ऑडियन्स डोक्यात ठेवून किंवा आपल्याला हे सांगायचं किंवा, आम्ही तर एक स्टोरी आहे यार छान, ह्याच्यावर आपण बोलतोय अशाच ह्यांनी शूट करत होतो. आणि टचवूड आता इतकं छान सगळं असं जुळून आलं ना, तुमचं म्युझिक असेल, 35 जास्त अवॉर्ड मिळाले आम्हाला मागच्या 8 महिन्यात. आणि पर्यावरण दिवसाचं औचित्य म्हणून तुम्हाला एक सांगतो, सिनेमामध्ये खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आम्हाला 2 अवॉर्ड्स मिळाले बेसिकली. आणि सीन आमचा खूप छोटासा सीन आहे सांगणार आहे तो, म्हणजे आपल्या फिल्मला कॉन्सेप्टला घेऊन एक छोटासा सीन आहे, त्या छोट्याशा सीनचा इम्पॅक्ट आम्ही फक्त एक कागदावरती लिहिलं अतर बोल. ते आमच्या मेकर्सने ना एक पत्रक छापलं होतं आणि ते वाटले होते तिथे, त्यावरती एक संदेश लिहिला होता, ज्या माणसानं आयुष्यात एकही झाड लावलं नाही त्याला मेल्यावर लाकडात जळायचा काय अधिकार, आणि असा प्रश्न मांडून न सोडता एक बी बियाण्यांचं पाऊस त्याला लावून दिलेलं होतं. 15 दिवसांनी काय झालं, आम्ही इकडे मुंबईत आलो, आमच्या कामाला लागलो,
तर आम्हाला सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवर इकडे तिकडे लोकांचे मेसेज यायला लागले, तुम्ही दिलं ते बीज दिलं होतं ना त्याचं रोप झालेलं आहे. मला वाटतं ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता सिनेमा येईल एक्सेप्टन्स किंवा हा आपण म्हणतो ना हँगओवर, एखादी तुम्ही चांगली कलाकृती बघता आणि त्याचं अनेक रवंथ लोक असं बरेच दिवस करत राहतात लक्षात ठेवतात, तीही मला वाटतं खूप मोठी पावती आहे. आणि तू म्हणालास ते अगदी खरे, जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी मला वाटतं हा मेसेज एक आपली फिल्म लेट्स से 10 तारखेला लागणार, बघू आपण. 5 वीक चालायला पाहिजे, 7 वीक चालायला पाहिजे, पण झाड तो झाड यु नो आयुष्यभर असणार. तेव्हा एक आठवण असणार की हा फंद्रल मूवी बघून, यु नो फंद्रल मूवी बघून आम्ही हे झाड लावलं, किंवा हे माझ्या बाबांसाठी, हे फंद्रल मूवी बघून माझ्या आजोबांसाठी हे लावलेलं. तर आम्हाला कुठेतरी वाटतं ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसंच फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड, ठीक आहे, एक माणसाला चांगलं वाटतं मेकर्स तुम्हाला खूप, आणि फर्स्ट टाईम मेकर्स आम्ही दोघे आहोत तर आम्हाला खूप आवडलं होतं. पण त्याच्यापेक्षा जास्त ना आम्हाला ते ऑडियन्स तिकडे बसलेली ना, त्यांचं ते लास्टपर्यंत सिटिंग होतं, ते बसलेले आणि संपल्यावर आमच्याशी बोलायला आले, आम्हाला मिठी मारत होते खूप सारे, आणि आम्हाला थँक्यू बोलत आहे की तुम्ही हे फिल्म बनवलं. दॅट बिकॉज ऑफ जे लास्ट 2-3 वर्ष आपण बघतोय कोविडमुळे, यु नो, तर कुठेतरी सर्वांचं एक डोक्यावर किंवा मनावर एक ते मृत्यूचा एक जे स्ट्रॉंगेस्ट भार आहे ना, ते कुठेतरी हा फिल्मला एक लाईट टच देऊन जातोय, त्यांना एक कुठेतरी होप देऊन जातोय त्यांना. कोविडच्या अगोदर झाली, दिस प्लॅन बिफोर कोविड, शूट बिफोर कोविड, एडिट लॉक होतं बिफोर कोविड, आमचं फक्त म्युझिक आणि डबिंग राहिलं होतं, ते कोविड नंतर झालं. त्याचा एक आम्हाला ॲज अ क्राफ्ट पर्स्पेक्टिवने बेनिफिट पण भेटलं, कारण आपल्याला वेळ भेटलं ते आणखी डिटेलमध्ये काम करायला, ती सगळं खूप वेळ भेटलं. तर मला तर मेन असं आहे की आय थिंक 10 जूनला बघू लोक कसं घेत आहेत, कारण आम्ही एक प्रामाणिक काहीतरी एक दृष्टिकोन सांगायचा प्रयत्न केला, खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला, फ्रॉम कमर्शियल पर्स्पेक्टिव्ह बोल किंवा मेकिंग पर्स्पेक्टिव्ह बोल किंवा माझे ॲक्टर्स किंवा सगळे टेक्निशियन डिपार्टमेंट, हे जसं एक्झाम्पल हा उद्देशच तसा आहे की जेव्हा पण तुला ना पटणार तेव्हा पण तुझं 100% देऊ शकणार नाही. जसं माझं पण सेम झालं, म्हणजे मी कनेक्ट झालो बिकॉज ऑफ माझं पर्सनल रिझन होतं, यु नो, खूप इमोशनल पर्सनल रिझनला घेऊन मी कनेक्ट झालो. आणि मला वाटलं जेव्हा मी हा गोष्ट विकत घेऊ शकतो तर मी लोकांना विकत देऊ पण शकतो. तर मला वाटतं की सगळ्यांनी, जसं आमची 92 वर्षाची प्रेमासाई धाके दांडे, ते फक्त स्क्रिप्ट ऐकून ते बोलले मला ही फिल्म करायची आहे. शी इज 90 स्टील, शी इज देअर, टचवूड. अँड 3rd फ्लोअरला त्यांचं शूटिंग होतं, आम्ही उठून कधी कोण त्यांना घेऊन जायचो. आपण किती म्हणजे अनुभव पण हा बघा ना, नाहीतर तुम्हाला 93 वर्षाच्या अभिनेत्याबरोबर आजच्या घडीला एकतर मुळात आहेत किती लोक असे इतके समृद्ध की ज्यांनी 92-93 वर्षापर्यंत ते आयुष्य जगतात, आणि इतक्या एनर्जीने आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी, नाही तर प्रेरणा आहे ना, खरंच प्रेरणा आहे. मग त्यांच्या नावात जसं आहे ना तसंच विजय केंकरे, संभाजी भगत, उपेंद्र दाते, आमचे म्युझिक डिरेक्टर अद्वैत नेमलेकर, निलेश गावंड एडिटर, नॅशनल अवॉर्ड विलिंग एडिटर आहेत ते, त्यांनी एडिट केली आहे फिल्म. आणि सुपर, म्हणजे येस येस येस. आणि कथेच्याच मागचा जो अभ्यास आहे ना तो तुम्हाला ऐकायला खूप आवडेल, आमचे लेखक तुम्हाला सांगतील खूप चांगल्या पद्धतीने. म्हणजे गोष्ट ही जी आहे ती चाळीत घडते गोष्ट. मी मुंबईमध्ये लालबाग परळ काळा चौकी अशा आजूबाजूच्या परिसरात, म्हणजे काळा चौकीमध्ये मी राहतो. एक न्यू भावन चाळ नावाची चाळ आहे, त्याच्यात 330 खोल्यांची चाळ आहे, त्याच्यामध्ये राहतो. फुलं आणि धमाल मस्ती आम्ही करतो, म्हणजे माणसांचा जन्म, मग त्याचं बारसं, पूजा, मग त्याचं हळद, लग्न, या सगळ्या गोष्टी आम्ही फुल धमाल करतो. त्याच्याबरोबर आमच्यासमोर असा मृत्यूही येतो, आणि मृत्यूमध्ये वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी रिॲक्शन, तिथे जेव्हा ते सर्व चालू असतं, ते घडत असतं, तेव्हा वेगवेगळ्या लोकांची रिॲक्शन समोर पाहायला मिळते. अशा बऱ्याच विचित्र रिॲक्शन माझ्यासमोर होत्या, आणि त्या रिॲक्शनचा मिळून हा बनलेला हा सिनेमा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही सगळेच भरभरून बोलताय, आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला ट्रेलरला रिस्पॉन्स मिळतोय, गाण्यांना मिळतोय, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला अवॉर्ड्सही मिळालेत, सो हाच रिस्पॉन्स पुढेही 10 जूननंतरही कायम राहावा. खूप लोकांनी सिनेमा पाहावा, आणि तुमचं भरभरून करतो आहोत ह्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. माझ्याचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमची मुलाखत घेतलीत आणि आम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करताय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.